चला आता सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. कुठला पण मॅक्झिमम रेटिंगचा ट्रान्सफॉर्मर कंपनीतून सेल आउट होताना त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट अप्लाय केल्या जातात टू डिटरमाइन डिफरंट टू रेटेड व्हॅल्यूज. त्या दोन रेटेड व्हॅल्यूज कोणत्या आहेत? द फर्स्ट कॉल्ड एज परसेंटेज ऑफ इफिशियन्स, द सेकंड कॉल्ड एज परसेंटेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन. त्या चार टेस्ट कोणत्या होत्या? नंबर वन होती डायरेक्ट लोडिंग टेस्ट, नंबर टू होती ओसी आणि ओपन सर्किट आणि शॉर्ट. नावातच कळत आहे म्हणजे मला दोन डायग्राम ड्रॉ करावं लागतील. एका ठिकाणी मला सेकंडरी साईडला ओपन करावं लागेल ना, आणि एका ठिकाणी सेकंडरीला क्लोज करावं लागेल, म्हणजे काय क्लोज नाही शॉर्ट करावं लागेल. तिसऱ्या टेस्टला पोलॅरिटी टेस्ट म्हणतात, आणि जी चौथी टेस्ट आहे त्याला संपनर. संपनर तुमच्या सिलेबसला नाही, तुमच्या माहितीसाठी. मला लक्ष देऊ नका, एकच मिनिट. ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट टेस्टचा पोर विचारतात की सर याचा मोटो काय. कसं मोटो माहित नसेल ना तर पुढे जायचंच नाही. मी या टेस्टचे दोन तुकडे करत आहे पोर, लवकर सांगायचं. पहिली कोणती? ओपन सर्किट. आणि दुसरी कोणती? तुम्ही जर मला विचारलं की गुट्टे सर ओपन सर्किट टेस्टमध्ये तुम्हाला काय काय मिळू शकतं, सगळंच मिळेल जे ओपन सर्किट टेस्टमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करता. फॉर एक्झाम्पल, गुट्टे सरांना नो लोड करंट मिळेल, गुट्टे सरांना मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट मिळेल, वर्किंग कॉम्पोनंट मिळेल, आर झिरो मिळेल, एक्स झिरो मिळेल, झेड झिरो मिळेल, डब्ल्यू झिरो मिळेल. चेक करा मी प्रत्येकाच्या खाली झिरो लिहिलेलं आहे. दॅट मीन्स मी सेकंडरी साईडला कसल्याच प्रकारचा लोड कनेक्ट केलेला, कळतंय का? हे सगळे व्हेरिएबलचे फॉर्म्युले मी तुम्हाला तयार करून देईल. हे फॉर्म्युले लहान लहान आहेत बरं खूप, म्हणून या बीटला थोडं जास्त प्राधान्य दिलं जातं कुठल्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. सोडून द्या विषय. नंतर कोणती टेस्ट आहे? पोरमधील शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये पण काही मिळते का? हो, शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये तुम्हाला व्ही एस सी पण मिळणार, तुम्हाला आय एस सी पण मिळणार, तुम्हाला डब्ल्यू एस सी पण मिळणार, तुम्हाला कॉस ऑफ फाय एस सी पण मिळणार, आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला कॉपर लॉस मिळतो. कोणतं लॉस? कॉपर लॉस. आय थिंक वरच्यामध्ये एक गोष्ट मिस झाली माझ्याकडनं चुकून, याच्यामध्ये अजून एक व्हेरिएबल मिळतो ज्याचं नाव आहे कॉस ऑफ फाय झिरो. एक गोष्ट मी ऑब्झर्व केली का, काय डब्ल्यू झिरो आहे ते नो लोड पॉवर, पॉवर आहे. डब्ल्यू झिरो मीन्स नो लोड पॉवर. तुम्ही पी झिरो लिहिले तरी चालेल, सॉरी तुम्हाला डब्ल्यू झिरोचं कन्फ्युजन होतं की इट्स पी झिरो. आता चालेल, लक्ष द्या. ओपन सर्किटमध्ये पॅरामीटर थोडे जास्त आहेत आणि शॉर्ट सर्किटमध्ये पॅरामीटर थोडे असू द्या ना, काय फरक पडतो? समजतं का मी काय बोलतोय? प्रत्येकाचं मिनिंग कळतं का? आय झिरो म्हणजे नो लोड करंट, लवकर सांगतो जाऊ द्या. नो लोड करंट, मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट ऑफ करंट, वर्किंग कॉम्पोनंट ऑफ करंट, नो लोड रेझिस्टन्स, नो लोड रिॲक्टन्स, नो लोड इम्पिडन्स, नो लोड पॉवर, नो लोड पॉवर फॅक्टर, शॉर्ट सर्किट व्होल्टेज, शॉर्ट सर्किट करंट, शॉर्ट सर्किट पॉवर, शॉर्ट सर्किट पॉवर फॅक्टर, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कॉल्ड एज विच लॉस. एक्झाममध्ये काय आता मी सांगतो, स्पर्धा परीक्षामध्ये कॉपर लॉस डिटरमाईन करायला कुठल्या प्रकारची टेस्ट यूज केली जाते, बिंदास उत्तर काय द्यायचं, मग कशाला टाईमपास करायचं, ओपन सर्किटमध्ये एंट्री करू, लक्ष द्यायला. म्हणजे याच्यावर आपल्याला कळतं की या टेस्टचे किती तुकडे आहेत रे, लवकर. या टेस्टमध्ये किती तुकडे करतं आपण? दोन, ओपन सर्किट आणि. आता विषय कसा जरा लक्ष देऊ ना, एक असते एल व्ही साईड आणि एक असते एच व्ही साईड. याच्यावर पण प्रश्न विचारला जातो की ही टेस्ट कुठल्या साईडवर परफॉर्म केली जाते आणि कुठल्या साईडवर परफॉर्म केली जात नाही, लक्ष देऊ नका. मी परत परत सांगणार नाही कारण सांगायला परवडणार पण नाही. एल व्ही म्हणजे कोणती साईड? लो व्होल्टेज. आणि एच व्ही म्हणजे? कुणी जर विचारलं आयुष्यात की गुट्टे सर ओपन सर्किट टेस्ट कुठल्या साईडला परफॉर्म केली जाते, आत्ताच सांगत आहे मी, रिपीट नाही करणार. ही परफॉर्म केली जाते हाय व्होल्टेज साईडवर. म्हणजे जी हाय व्होल्टेज साईड असते ना ती तुम्हाला ओपन ठेवावं लागेल. काय ठेवावं लागेल? ओपन. तरी पण एकदा क्रॉस रिप्लाय करतो. ओपन सर्किट आहे ना, म्हणजे बरोबर आहे, हाय व्होल्टेजेस असेल. तरी पण एकदा क्रॉस रिप्लाय केलेलं बरं आहे. इट्स टेक अप्रॉक्सिमेटली वन इयर. या राईट, आपण हाय व्होल्टेज साईड क्लोज करताय की ओपन करताय बघा. मग पोरमधील कसं बाकीचे डायग्राम, बाकीचे डायग्राम तर तशीच राहील ना, कशी लक्ष देऊन ऐका. सरांकडे एक ट्रान्सफॉर्मर आहे. आता ट्रान्सफॉर्मर किती रेटिंगचा आहे तुम्हाला पण माहीत नाही, मला पण माहीत नाही. दिस इज कॉल्ड एज अ प्रायमरी साईड ऑफ द ट्रान्सफॉर्मर हुज टर्न्स रेशो इज एन वन इज टू एन टू. लक्ष आहे का सर्वांचं? इकडून एक पॅरामीटर इकडे कनेक्ट करा असं, इकडून एक पॅरामीटर इकडे कनेक्ट करा असा. सेकंड साईडला पोरो काही लावूच नका, कशाला टाईमपास करताय मग? ठीक आहे, याला मी असंच ठेवून दिलं. हां, तुम्ही म्हणाल गुट्टे सर सेकंड साईडला ॲमीटर लावा. अरे सेकंड साईड ओपन आहे, ॲमीटर लावून कशाला पैसा वाया घालायचा? व्होल्टमीटर लावायचं असं लावू शकता पण काही गरज नाही लावायची, लक्ष देऊन ऐका. सेकंड साईडला गुट्टे सर काही कनेक्ट करताय का, लवकर सांगायचंय? नाही कनेक्ट करत. म्हणजे कोणतं सर्किट आहे पोरो? ओपन सर्किटमध्ये करंट पास होतो का? नाही होत. म्हणजे किती होतो? झिरो. जिथे करंट निसतो नसतो ना तिथं ॲरो दाखवायचा पण नाही कधी, समजलं का? एकदम बेसिक रूल आहे. करंट असेल तरच ॲरो दाखवा, अदरवाईज ॲरो दाखवायची गरज. पोरो जी डाव्या साईडला साईड असते त्याला लो व्होल्टेज साईड म्हणतात, जी उजव्या साईडला साईड असते त्याला हाय व्होल्टेज म्हणतात. हाय व्होल्टेजला मी एवढं सर्कल का करत आहे? कारण आपण ओपन सर्किट टेस्ट कोणत्या साईडला परफॉर्म करताय?
ठीक आहे. मग आता आपल्याला कसं कळलं, रीडिंग घ्यायला काही ना काही तर कनेक्ट करावं लागेल ना. मग बघा आता करंट मोजण्यासाठी सरांनी सगळ्यात पहिले एक ॲमीटर लावला, लक्ष द्या इकडे. व्होल्टेज मोजण्यासाठी सरांनी सगळ्यात पहिलीकडे एक अक्रॉसमध्ये व्होल्टमीटर लावला. एवढे तर कॉमन सेन्स आहे ना, ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन लवकर, बट व्होल्टमीटर कनेक्टेड इन. आता पॉवर पण तर लागेल ना, सो पॉवर मेजर करण्यासाठी सरांनी एक सी सी लावला आणि एक पी सी लावला. याला मी केलं सर्कल, याला नाव दिलं डब्ल्यू. सस कसं आहे, टेस्टिंगमध्ये पॉवरला पी लिहिलं जात नाही, मॅक्झिमम टाइम डब्ल्यू लिहिलं जातं, कारण तो डब्ल्यू वॅट मीटरच्या रिडिंगला रिप्रेझेंट करतो. कशाच्या रिडिंगला, तुम्ही पी लिहिलं तरी चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पोरं म्हणतं याला सप्लाय तर द्यावं लागेल ना. हो, हा दिला गुट्टे सरने त्यांच्या घरचा सप्लाय, कॉल्ड सिंगल फेज ए सी. डायग्राम समजली सर्वांना? डायग्रामला डेकोरेशन तुम्ही नंतर करत बसा, याच्यामध्ये प्रायोरिटी डायग्रामला नाही आहे. सो डायग्राम डेकोरेशन न करता पुढे मूव्ह करा, कारण बीट थोडं मोठा आहे. एवढं इथपर्यंत समजलं? आय वन आय टू व्ही वन पी, म्हणजे चेक करा इनपुटला जेवढे काही पॅरामीटर आहेत. उदाहरणार्थ हा कोण आहे, ॲमीटर. ॲमीटरच्या मदतीनं नो लोड करंट मिळतो, आय के आय झिरो. हा कोण आहे, वॅट मीटर. वॅट मीटरच्या मदतीनं पॉवर मिळते का, नो लोड पॉवर. कोणतं व्होल्टेज मिळतं, व्ही का व्ही वन, व्ही वन. व्ही झिरो लिहिताच येत नाही, चेक करा मी तिथे व्ही झिरो लिहिले का, नाही लिहिलं. तुम्ही म्हणाल मग गुट्टे सर तुम्ही आय झिरो घेता तर व्ही झिरो का घेता, व्ही झिरो नावाची कन्सेप्ट अख्ख्या बुकमध्ये नाही, तुम्ही कुठून आणली नाही मिनस. व्ही झिरो मीन्स नो लोड व्होल्टेज ना, वाचायला गेलं तर कोणतं व्होल्टेज अशी कुठली कन्सेप्ट नसते. बरो का, कारण हे व्होल्टेज प्रायमरीच आहे ना रे. व्होल्टेज व्ही का व्ही वन, व्ही हा वनच राहील, व्ही झिरो असू शकत नाही, कारण हा सप्लाय व्होल्टेज आहे. आपण जी काही छेडछाड करायच्या कुठे करू शकता, राईट साईडला डाव्या साईडला करू शकत, फटक्यात उत्तर द्यायचं या सर्किट डायग्रामनुसार. किती मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, तो ऑब्झर्वेशन टेबलमध्ये कुठल्या तीन रीडिंग भेटणार मला, नंबर वन आय झिरो, नंबर टू नंबर थ्री व्ही वन इज ऑलवेज रिमेन्स. चला आता इकडे लक्ष द्या, जे लेट आलेत ना एकदम शांत बसा, मी आता सांगतोय. जस्ट कीप क्वाइट अँड कॉन्सन्ट्रेट ऑन अ बोर्ड. मुलं म्हणतील की सर ऑब्झर्वेशन टेबल कसा ड्रॉ करायचं, लक्ष देऊन ऐका. बाय द वे कोण सांगेल, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुम्ही फक्त कुठल्या साईडवर लक्ष द्याल, सेकंडरी की प्रायमरी. सेकंडरी तुम्ही म्हणताय, सेकंडरी. चला ऐक, नाही तरी पण तरी पण तुम्ही सेकंडरी म्हटलं तर सेकंडरीला तुम्हाला एखादा तर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट दिसतोय का, सोडून द्या विषय. तुम्ही फक्त कुठे लक्ष देत आहे, सो कधी पण प्रायमरी साईडला फोकस करायचं, सेकंडरी साईडला फोकस करायची गरज नाही, लक्ष बोर्डवर रे. दिस इज द फर्स्ट, हा घेतला आपण इकडे सिरियल नंबर. मी याचे तीन तुकडे करत आहे, फर्स्ट वन, सेकंड वन अँड थर्ड वन. सो ही घेतली सरने इकडे कोणती साईड, बोला लवकर, प्रायमरी साईड. कॉल्ड ॲज अ सिरियल नंबर, गुट्टे सर तीन रीडिंग येणार आहेत, एक दोन तीन मध्ये कोणते रीडिंग आहेत आपल्याला काही घेणं देणं नाही. समजा पहिली जी व्हॅल्यू सरांना मिळते कॉल्ड ॲज व्ही का व्ही वन, दुसरी व्हॅल्यू कॉल्ड ॲज आय के आय झिरो, तिसरी व्हॅल्यू कॉल्ड ॲज डब्ल्यू झिरो ना. तुम्हाला जर डब्ल्यू झिरो लिहायचे नसेल तर पी झिरो ल्या. आय रिपीट माय वर्ड्स, ओपन सर्किट टेस्ट परफॉर्म करत असताना चुकून पण व्ही वनला व्ही झिरो लिहायचं नाही, कारण व्ही झिरो हा असा जो पॅरामीटर आहे तो अख्ख्या बुकमध्ये कुठंच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी साईडला छेडछाड करता येत, मग तो व्ही वनच राहील, तो कधीच बदलत नाही. हाऊ टू रीड व्ही वन, प्रायमरी व्होल्टेज. हाऊ टू रीड आय झिरो, नो लोड करंट. हाऊ टू रीड डब्ल्यू झिरो, नो लोड पॉवर. कोणती पॉवर सांगा मग, ओपन सर्किट टेस्टमध्ये फक्त किती व्हॅल्यू मला दिसत आहेत, व्ही वन आय झिरो डब्ल्यू झिरो. विसरू नका तुमचं टार्गेट काय, तुम्हाला एवढ्या व्हॅल्यूचे फॉर्म्युले तयार करून पुढच्या व्यक्तीला दिले तरच त्याला समजेल की हां मला एवढ्या व्हॅल्यू मिळते. म्हणजे फक्त सर्किट डायग्राम ड्रॉ करणं आणि ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ करणं हा मोठो आहे का. आता आपण त्या व्हॅल्यूजकडे मूव्ह करू, व्हॅल्यूजकडे कसं मूव्ह करायचं जरा लक्ष देऊन ऐका. कॅल्क्युलेशनचा पाठ सुरू होतो ऑब्झर्वेशन टेबलमुळे, एवढं तर कळतं ना थोडंफार. आता कॅल्क्युलेशनची सुरुवात कशी करायची मी सांगतो. अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, जरा कुठून ना कुठून तर सुरुवात करावं लागेल. फटक्यात सांगायचं पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, व्ही आय की व्ही आय कॉस फाय. विसरले वाटतं, ही कोणती कंडिशन आहे, नो लोड ना, पी का पी झिरो, व्ही वन आय झिरो कॉस ऑफ फाय झिरो. एवढं तर कळतं ना. पोरं म्हणले की सर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय मिळेल, मला कॉस ऑफ फाय झिरो मिळेल. तुम्ही म्हटलं सर कसं काय, बघा ना यार, एक दोन तीन, एक दोन तीन, या तीन व्हॅल्यू माहीत आहेत ना. सो राईट साईड गेली लेफ्ट साईडला, डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलं चालेल का, कॉस ऑफ फाय झिरोचा फॉर्म्युला काय मिळाला, पी झिरो अपॉन व्ही वन इंटू आय के आय झिरो. सगळ्यात मेन पॉवर फॅक्टर असतो बोरो. बघा ना तीन रिडिंगच्या मध्ये दिलं, तिन्ही पण रिडिंगच्या व्हॅल्यू तुम्हाला माहित आहेत. उचलायच्यात पुट करा, तुम्हाला मिळाला कॉस की कॉस फाय झिरो, प्रत्येकाला नंबर देतो. चला कॉस ऑफ फाय झिरो मिळाला, पोरं म्हणतील पुढे काय अजून मिळेल का, हो
आता पुढचं जी व्हॅल्यू आहे त्याला म्हणता फेज की फेज अँगल. फेज अँगल कसा मिळतो ते पण मी सांगू का. आता कॉस पुढे जाऊन काय झालं, कॉसचा इनवर्स हा गेला वर पी झिरो अपॉन व्ही वन इंटू आय झिरो, येस ओर नो. सोडून द्या. अरे पॉवर फॅक्टर मिळालाच, फेज अँगल कॅल्क्युलेट करणे इट्स अ पार्ट ऑफ कॉमन सेन्स, रट्टा मारायची गरज नाही. आता थोडं मी पुढे जातो. आपल्याला एक करंट मिळालाय बघा, त्या करंटचं नाव आहे करंट की नो लोड करंट. पोरं म्हणते की गुट्टे सर नो लोड करंट कुठे मिळालं, अॅमिटरला ना. अॅमिटरच्या नो लोड करंटचं नाव काय, आय के आय झिरो. विसरले असाल थोडं आठवण करून देतो, आय झिरो इज द अल्जेब्रिक सम ऑफ एन आय एमचा बार अपॉन आय डब्ल्यूचा बार. आता हे आय एम आणि आय डब्ल्यू जर कोणाला आठवत नसेल तर थोडा अभ्यास करा, मी प्रत्येक वेळेस मागे नाही जाऊ शकत. नो लोड करंटचे दोन तुकडे पडतात, एक तुकडा असतो मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट ऑफ करंट, कुणी कुणी त्याला डायरेक्ट करंट म्हणतं, म्हणा मला काही प्रॉब्लेम नाही. आणि एक असतो वर्किंग कॉम्पोनंट ऑफ करंट. दोघांचे एक स्वतःचे फॉर्म्युले होते. आय एमचा फॉर्म्युला होता आय झिरो साइन ऑफ फाय झिरो, आणि आय डब्ल्यूचा फॉर्म्युला होता आय झिरो कॉस ऑफ फाय झिरो. एक दोन मिनिटासाठी खरंच विचार करू की दोन फॉर्म्युले तुम्हाला मिळाले का. वेट, आय झिरो अॅमिटरमध्ये लपलेला आहे म्हणजे आपल्याला माहित आहे, कॉस ऑफ फाय झिरो वळ मिळणार ना तुम्हाला. मग कॉस ऑफ फाय झिरो तुम्हाला माहित आहे, फाय झिरो माहित आहे, तर साइन ऑफ फाय झिरो का माहित नाही. म्हणजे असं समजा की सरांना काय मिळालं, आय एम पण मिळाला आणि आय डब्ल्यू. सर चालेल पुढच्या एलिमेंटकडे. सरांचं पुढचं टार्गेट आहे आर झिरो आणि एक्स झिरो. लक्ष द्या, मी तुम्हाला इक्वलंट सर्किट डायग्रामचं लेक्चर सेंड करणार आहे, त्याच्यामध्ये हे दोन फॉर्म्युले लपले आहेत. मग हे दोन फॉर्म्युले कसे पाठ करायचे मी सांगतो. विसरले वाटतो तुम्ही, कोणते एलिमेंट आहे ते, इट्स अ नॉर्मल एलिमेंट की ओहमिक. ओहमिक म्हणलं की फक्त डोळ्यापुढे ओहम्स लॉ आणायचा. मग पूर्ण म्हणतील झेड झिरो बाकी आहे ना, झेड झिरो आपण डिटरमाईन करून ईसीआयचा मदत घेऊन आधी या दोघांचं तर बघा ना. मग पोरं म्हणतील की सर याला कसं सॉल्व्ह करायचं मी सांगतो, बाय युझिंग विच लॉ लवकर. ओम्स लॉ काय सांगतो आपल्याला, व्ही इज इक्वल्स टू आय के आय आर. एक काम करतो, पहिले मी आर चा फॉर्म्युला लिहितो, व्ही का व्ही बाय आय, आर के आर झिरो, व्ही का व्ही वन. वेट वेट, हा कोणता एलिमेंट आहे, आर झिरो, आणि हा कोणता आहे एक्स झिरो. वेट, नो लोड करंटचे किती तुकडे, पहिला आय एम, दुसरा. आता मी तुम्हाला सांगतो, हे जे दोन तुकडे होतात ना, हे दोन वेगवेगळ्या एलिमेंटमधून जातात. उदाहरणार्थ इकडे आर झिरो आहे, इकडे एक्स झिरो आहे. लक्ष द्या बरं, इकडे कोण आहे आणि इकडे, एक करंट चाललं इकडे ना आणि एक करंट चाललं इकडे, म्हणजे दोन्ही करंट एका एलिमेंटमधून जात. आता आपल्याला कसं समजणार की दोघा एलिमेंटमधला कुठला कॉम्पोनंट कुणासाठी घ्यायचा, त्याची एक ट्रिक सांगतो. पहिले ऐकून घ्या, नंतर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. व्ही वन घेतला ना तुम्ही, व्ही वनच्या खाली आय डब्ल्यू घ्यायचा. रेझिस्टन्समधून जाणारा करंट पोरो आय डब्ल्यू असतो. दोन मिनिट विचार करू की आपल्याला खरंच आर झिरो मिळाला का. व्ही वन कुठं आहे, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये, म्हणजे माहीत आहे ना. दुसरा कोण, आय के आय डब्ल्यू, आय डब्ल्यू तर आपल्याला ऑलरेडी भेटलाय. मग ओम्स लॉनुसार असा फॉर्म्युला लिहिता येतो, तर तुमच्या परमिशनने ओम्स लॉला व्ही वन आपण आय डब्ल्यूच्या ठिकाणी काय लिहायचं, आय एम, असं पण ते लिहिता आलं पाहिजे ना. म्हणजे चेक करा गुट्टेसांना, पहिली व्हॅल्यू काय भेटली आर झिरो, दुसरी व्हॅल्यू एक झिरो. आता ह्याला मी कसं लक्षात ठेवले बघा तुम्ही. मला मग हे सर छोटे छोटे ट्रिक कामाला येतात का, मला तर कामाला आलेले आहेत. कारण कसं आपली ब्रँच, तुम्ही आता फक्त सी एन इकडे लक्ष देत आहे. एक स्टेज अशी येते ज्या स्टेजमध्ये तुम्हाला सगळ्या ब्रँचच्या सिलेबसला एकत्र घेऊन यावं लागतं, त्यावेळेस ट्रिकच कामाला येतात. हाऊ आय रिमेंबराईज की आय एम एक्स मध्येच जातो. तुम्ही म्हणाल हे तर एकदम सोपं आहे, इट्स नॉट अ बिग डील, आम्ही पाठ करू शकता. करू शकता, पेपरमध्ये एक जम्बलिंग होते भरपूर मुलांना. तुम्हाला माहिती आहे का, पहिले जेव्हा एक नवीन अँड्रॉइडचा एक आला होता, तेव्हा व्हिडिओ प्लेअरमध्ये एम एक्स प्लेअर खूप फेमस होतं, माहिती आहे का. एक एम एक्स प्लेअर होतो, व्हिडिओज बघण्यासाठी सगळ्यात जास्त फेमस होतं. ज्या एम एक्स प्लेअरच्या मध्ये तिथून ब्राईटनेस कमी जास्त, आवाज 200% वाढवायचे. एम एक्स प्लेअर नाव लक्षात ठेवा, कोणतं प्लेअर, हा जो पहिला अल्फाबेट आहे कॉल्ड ॲज एम, आणि दुसरा अल्फाबेट कॉल्ड ॲज एक्स. सो मी त्या कॉम्बिनेशनहून आत्तापर्यंत फ्रॉम बीटेक टू दिस हे लक्षात ठेवलेलं आहे की एम नावाचं वर्ड एक्स सोबत मॅच करायचं, बाकीचं मला काही घेणं देणं नाही. चला पहिले व्हॅल्यू काय भेटले लवकर, दुसरी व्हॅल्यू, एकच व्हॅल्यू बाकी आहे पोरो, त्याला झेड झिरो म्हणता ना. एक काम करतो, नंबर तीन, नंबर चार, नंबर पाच, झेड की झेड झिरो. ईसीआयनुसार झेडचा फॉर्म्युला काय असतो, अंडर रूटमध्ये पहिल्याचा प्लस दुसऱ्याचा, झेड झिरो जी गोष्ट लवकर अंडर रूटमध्ये आर झिरोचा प्लस एक्स झिरोचा स्क्वेअर. वी नो दॅट इट इज ऑलवेज मेजर्ड इन. वेट, चेक करू सगळेच मिळालं का. फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं. आय झिरो माहित आहे, आय एम माहित आहे, आय डब्ल्यू माहित आहे, आर झिरो, एक्स झिरो, झेड झिरो, पी झिरो आणि कॉस ऑफ फाय झिरो. सो ओपन सर्किट टेस्ट परफॉर्म केल्यानंतर ऑब्झर्वेशन टेबल जर एकदा तुमचा बनला, एक छोट्या छोट्या कॅल्क्युलेशनच्या मदतीनं तुम्ही एवढे व्हेरिएबल्स तिथे डिटरमाईन करू शकता.
मे बी तुमच्या डोक्यापुढे क्वेश्चन मार्क येत असेल की सर याचा आम्हाला काय फायदा आहे, विसरू नका. याचा फायदा हा आहे की या टेस्टिंगचा यूज करून तुम्ही दोन रेटेड व्हॅल्यू डिटरमाइन करू शकता. द फर्स्ट रेटेड व्हॅल्यू कॉल्ड एज अ पर्सेंटाइल ऑफ इफिशियन्सी, द सेकंड व्हॅल्यू कॉल्ड एज पर्सेंटेज ऑफ व्होल्टेज. तुम्ही म्हणाले कसं डिटरमाइन करायचं, ते तर न्यूमेरिकल मध्येच कळलं. आपलं ऑब्झर्वेशन टेबलच तयार नाहीये, तर मग कसं काय इथं सॉल्व्ह करून दाखवता येईल की दोन व्हॅल्यू. अंडरस्टँड? सो सगळ्यात मेन कोणता आहे, एक्झाम मध्ये विचारलं जातं ओपन सर्किट टेस्ट कुठल्या साईडला परफॉर्म केली जाते. तर असं कसं आहे, मी किती पण सांगितलं तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्ही त्या स्टेजला नाही आहेत. पण इन फ्युचरमध्ये तुम्हाला बहुतेक माझ्या भरपूर गोष्टी आठवतील. ओपन सर्किट टेस्ट कुठल्या साईडला परफॉर्म केली जाते, कोणत्या साईडला, लो व्होल्टेज की हाय व्होल्टेज, हाय व्होल्टेज. छोट्या छोट्या गोष्टी पाठ करा. आय रिपीट माय वर्ड्स, ओपन सर्किट टेस्ट इज परफॉर्म ऑन विच साईड, विच साईड, बट शॉर्ट सर्किट टेस्ट इज परफॉर्म ऑन लो व्होल्टेज साईड. डोक्यात चाललंय का पोर म्हणले, मग हाय व्होल्टेज साईडला तिकडे का परफॉर्म करता येत नाही. तुम्ही कधी इमॅजिन केलं का हाय व्होल्टेज साईड शॉर्ट केली आपण, डोक्यात चाललंय का तुमचं, ट्रान्सफॉर्मरला कधीच परवडणार, जळून खाक होईल तो. सो कधी पण ओपन सर्किट करत असताना हाय व्होल्टेजला ओपन करा, म्हणजे आपला ट्रान्सफॉर्मर सेफ राहतो. आणि शॉर्ट सर्किट करत असताना लो व्होल्टेजला आय मीन शॉर्ट करा, तरी पण ट्रान्सफॉर्मर सेफ राहतो. म्हणजे तुम्हाला थोडंफार रिडिंग तर घेता येईल. इज दॅट क्लिअर? व्हेरिएबल समजले? सगळ्यात मेन कोणता फॉर्म्युला आहे, लवकर, पॉवरचा. पॉवरच्या मध्ये तिनं काय मिळालं, कॉस की कॉस 50, कॉस 50 मिळालं म्हणजे, 50 मिळालं म्हणजे साईन 50 पण तर मिळालं ना. नो लोड करंटचे किती तुकडे, पहिला, दुसरा, आय एम मध्ये साईन घ्यायचा, आय डब्ल्यू मध्ये, ओम्स लॉच्या मध्ये तिनं कोण मिळाला, आणि एक्स झिरो मध्ये कोणता करंट दाखवायचा, आय एम, डब्ल्यू नाही दाखवायचा, आय एम दाखवायचा. दोघांचे ऍडिशन घ्या, दोघांचा स्क्वेअर घ्या, आणि दोघांचा अंडररूट घ्या. काय मला झेड की झेड झिरो, झेड झिरो. वेट, मी लगेच पुढच्या बीटकडे मूव्ह करत आहे, ज्याचं नाव आहे कोणती टेस्ट. मी ओपन सर्किट पेक्षा जास्त प्राधान्य शॉर्ट सर्किट टेस्टला दिला का, समजून सांगतो जरा. कुठला पण ट्रान्सफॉर्मरची सगळ्यात मोठी भीती शॉर्ट सर्किट असते. कुठल्या पण ट्रान्सफॉर्मरची सगळ्यात मोठी भीती म्हणजे तो शॉर्ट सर्किट. कारण शॉर्ट सर्किटमुळे ना विदिन अ सेकंद त्या पूर्ण वाइंडिंगचा रेझिस्टन्स एवढा दबतो आणि करंट एवढा ट्रेमंडसली वाढतो की तो शॉर्ट सर्किट झालेला पार्टनर लगेच काळा पडायला लागतो, इन द सेन्स जळतो. आणि तुम्ही पण एवढं लहान आहे, तुम्हाला पण समजतं. आपल्या ब्रँचमध्ये आपण फक्त घाबरतो कुठल्या याला, शॉर्ट सर्किटला. कारण शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ना करंट एवढा ट्रेमंडसली वाढतो की वायर जाळायला लागतात, इक्विपमेंट्सवर पण त्याचा इफेक्ट पडू शकतो. सो ओपन सर्किटपेक्षा जास्त थोडं प्राधान्य माझं कशाकडे राहील रे, शॉर्ट सर्किट. पण एक प्रॉब्लेम आहे, शॉर्ट सर्किट टेस्ट कुठे परफॉर्म करायची, लवकर आन्सर द्या मला. इट इज परफॉर्म ऑन कोणती साईड, लो व्होल्टेज साईड. कोणती साईड यार, मग डायग्राम तर येणार ना आता. तर शॉर्ट सर्किट करायचं कसं, जरा लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा, मी रिपीट नाही करा. समजा हीच डायग्राम आहे पोरू, मी डायग्राम डबल ड्रॉ करणार आहे, टेन्शन घेऊ नका. मला ॲमीटर लावावं लागेल, मला व्होल्ट मीटर लावावं लागेल, मला वॅट मीटर लावावं लागेल. आता मी साईड बदलली, एच व्ही आला इकडं, एल व्ही गेला इकडे. आता उजवी साईड मला शॉर्ट करायची ना, मग तुम्ही म्हणाल की सर एखादी पातळ वायर घ्या किंवा थीन वायर घ्या आणि उजव्या साईडला शॉर्ट करा. थीन वायरनं काही खाक फरक पडणार नाही आहे, की ते वायर लगेच जळून खाक होईल. तुम्हाला असं तिथं वायर जोडावं लागेल की करंट वाढला तरी पण ते वायर मेल्ट होता कामा नाही. मग सो मेल्ट नाही झाला पाहिजे, पोरं म्हणतात मेल्ट कुठपर्यंत नाही झालं पाहिजे, मेल्ट तिथपर्यंत नाही झाला पाहिजे जिथपर्यंत ॲटलीस्ट आपण टेस्टिंगच्या व्हॅल्यू तर घेत आहे ना. एकदा गुट्टेसरने व्हॅल्यू मोजल्या नंतर ती सेकंडरी एलिमेंट तुम्ही ओपन केली तरी चालतंय, शॉर्ट सर्किट एलिमेंट काढून फेकला तरी चालतो, शॉर्ट सर्किट एलिमेंट जळून गेला तरी चालतो. माझं तात्पर्य काय, मला रिडिंग भेटल्या पाहिजे. एकदा माझ्या रिडिंग भेटल्या तुम्ही पूर्ण ट्रान्सफॉर्मर बंद केला तरी पण चालेल. आता सेकंडरी साईडला असं वायर कनेक्ट करा ज्याच्यामुळे सेकंडरी साईड मेल्ट नाही व्हायला पाहिजे, लक्ष देऊन ऐका. त्याच्यासाठी जी स्ट्रीप वापरतात त्या स्ट्रीपचं नाव आहे थिक कॉपर स्ट्रीप. बोला, थिक कॉपर स्ट्रीप म्हणजे तांब्याची एक जाड पट्टी. एवढी पण जाड घ्यायची नाही की अख्खा ट्रान्सफॉर्मर जळून जाईल पण पट्टी जळणार नाही. डोक्यात चाललंय का? सो एक नॉर्मल पट्टी असते यूज करा. बाय द वे तुम्हाला ट्रान्सफॉर्मर थोडंच 12 तास ऑन करायचं आहे. इट्स अ टाइम ऑफ नियर अबाउट 5 to 10 मिनिट. एकदा रिडिंग घेतला की तुम्ही ट्रान्सफॉर्मर शट डाऊन केला तरी चालतो. डायग्रामकडे येतो. दिस इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी साईड ऑफ द ट्रान्सफॉर्मर. दिस इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी साईड ऑफ द ट्रान्सफॉर्मर. सेकंडरी साईडमधून दोन टर्मिनल आपण बाहेर काढू. स्ट्रीप कशी लावायची मी नंतर सांगतो. प्रायमरी साईड इकडे बाहेर काढा या फॉर्ममध्ये. जस्ट डू वन थिंग, जस्ट कनेक्ट द प्रायमरी साईड ऑफ द ट्रान्सफॉर्मर टू द डोमेस्टिक सप्लाय कॉल्ड ॲज अ सिंगल फेज ए सी सोर्स. ओके फाईन. नाव डू वन थिंग, जस्ट कनेक्ट द ॲमीटर. हा काय मेजर करतो मी सांगतो. जस्ट कनेक्ट द व्होल्ट मीटर. वी हॅव टू कनेक्ट वन सी सी अँड वन
पी सी कधीपन याला सर्कल दाखवायचं कॉल्ड एस डब्ल्यू डब्ल्यू स्टँड्स फॉर वॅट की वॅट मीटर महत्वाची गोष्ट दाखवायची बाकी आहे टर्न्स रेशो एन वन इज टू एन टू ही कोणती साईड आहे हाय व्होल्टेज व्हेरी गुड आणि ही कोणती साईड आहे हाय व्होल्टेज हे सगळ्यात मेन आहे दाखवायचं कधी पण आता सांगते मग पोरं म्हणतील की सर सेकंडरी साईड सोबत काहीतरी करा आता मी सेकंडरी साईड थोडं शॉर्ट करायचा प्रयत्न करतोय जरा थिक कॉपर स्टिकच्या मदतीनं इज इट विजिबल याच्यापेक्षा जास्त जाड दाखवायची गरज नाही आय थिंक माझ्या मते एवढं सफिशियंट आहे फक्त एक नाव देतो मी याला याचं नाव आहे थिक कॉपर स्ट्रीप तुमच्या बुकमध्ये याला शॉर्ट सर्किट एलिमेंट असं म्हटलेलं आहे कोणतं एलिमेंट रे लास्ट टाइम तुम्ही सेकंडरी साईडला ओपन केलं होतं म्हणून तुम्हाला सेकंडरी साईडला करंट बघायला मिळालं इथं करंट बघायला मिळतो कारण नाही सर्किट क्लोज आहे आणि सर्किटमधून जो करंट पास होतो त्याला म्हणता आय की आय एस सी आता एक प्रॉब्लेम आहे हा आय एस सी कसा मोजायचा मग पोरं म्हणतील सर इकडचा आय एस सी इकडे मिळतो नाही मिळत ना इकडचा करंट कमी आहे इकडचा करंट मग एक काम करा इकडे एक अॅमीटर कनेक्ट करून टाका सायमीटरच्या मदतीनं काय मिळालं आय की आय एस सी आय एस सी याच्यामधून जो करंट पास होतो त्याला शॉर्ट सर्किट करंट असं म्हणतं कोणता रे लक्ष बोर्डवर अॅमीटर आहे कॉल्ड एस आय की आय वन वॅट मीटरची रिडिंग रिप्रेझेंट करते डब्ल्यू एस सी हाऊ टू रीड डब्ल्यू एस सी शॉर्ट सर्किट पॉवर अरे पोरो तुम्ही ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी साईड शॉर्ट करताय ना हो का नाही कोणता करंट आय एस सी की सेकंडरीमध्ये थोडा तयार होता आय एस सी इकडून भेटेल ना त्याला तुम्ही म्हणताय की गुट्टे सर हा एकदम नॉर्मल चालतो याच्यातला करंट वाढला ही तर जादू झाला हे पॉसिबल नाही आहे इकडे जेवढा मोठा करंट म्हणला तो इकडूनच घेईल ना यार तो म्हणजे तू स्वतःचा करंट कुठून तयार करणार जर असे कुठल्या पण वाइंडिंग स्वतःचा करंट तयार करू शकले असते तर जनरेटर कशाला वापरले असतं डोक्यात चाललंय का सो सांगण्याचं तात्पर्य काय सेकंडरीला जे काही चेंजेस होणार आहेत तर ऑल द चेंजेस आर डिपेंड्स ऑन म्हणजे प्रायमरीला अफेक्ट करतो का नाही करत करतो 100% करतो याची पॉवर कोणती डब्ल्यू का डब्ल्यू एस सी व्होल्टेज मेजर करणार व्ही का व्ही एस सी सांगा मग मला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये कुठल्या तीन व्हॅल्यू लिहू शकतो मी बोर्डवर तुम्ही ऍक्सेप्ट करा की न करा मला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये मिळणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या मी बोर्डवर कॉपी करतो सगळ्यांचं लक्ष फक्त बोर्डवर हा दिला आपण इकडे सिरियल नंबर याचे केले आपण तीन तुकडे दिस इज द कॉल्ड एज फर्स्ट वन अँड दिस इज कॉल्ड एज द सेकंड वन बाय द वे हा टेबल आपण कुठल्या साईडसाठी परफॉर्म करता लवकर प्रायमरी साईड ना सगळ्यात पहिलं मिळालं आय के आय एस सी व्ही का व्ही एस सी कॉल्ड एज पी एस सी होल्ट सॉरी अॅमीटर होल्ट मीटर अँड वॅट मीटर एक दोन तीन असं समजा की गुट्टे सरांनी तीन रिडिंग घेतलं चालेल का महत्वाचा पार्ट ऑब्झर्वेशन टेबल आहे सर्किट डायग्राम आहे की कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन जरा कॅल्क्युलेशनकडे थोडं जास्त लक्ष द्या आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये कशा कशाचा फॉर्म्युला मला तुम्हाला तयार करून द्यायचा पहिले ते आहे का शॉर्ट सर्किट टेस्टच्या मदतीने मला काय मिळणार आहे पहिले ते आहे का त्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार याने रट्टा मारण्यासारखा विषय नाहीच आहे म्हणून मी आधी मोटो लिहिला मोटो माहीत असेल तरच फॉर्म्युले लिहिता येतात अंडरस्टँड स्वर्ण व्ही एस सी पाहिजे आय एस सी डब्ल्यू एस सी सोडून द्या विषयी तर तीन ऑलरेडी माहीत होऊन गेले तुम्हाला कसं काय रे अॅमीटर होल्ड मीटर वॅट मीटर कॅल्क्युलेशन करायची गरज पडली का सो आवर मेन टार्गेट आवर मेन टार्गेट कॉपर लॉस कॉपर लॉस कसा दोन मिनिटात तयार करायचा मी सांगतो ओपन सर्किटला जरा कॅल्क्युलेशन मोठा आहे शॉर्ट सर्किटला एवढं कॅल्क्युलेशन नाही आहे चला थोडी मदत घेऊ पॉवरची अकॉर्ड लेट अकॉर्डिंग टू पॉवर इक्वेशन कोणते इक्वेशन चला मागीलची सुरुवात जशी झाली तशीच सुरुवात करू पीचा फॉर्म्युला व्ही आय की व्ही आय कॉस फाय पी का पी एस सी कॉल्ड एज व्ही एस सी कॉल्ड एज आय एस सी इन टू कॉस ऑफ फाय एस सी हाऊ टू रीड कॉस ऑफ फाय एस सी इट्स शॉर्ट सर्किट पॉवर फॅक्टर सर इज स्ट्रगलिंग फॉर कॉस ऑफ फाय एस सी तर पोरो हा पी एस सी गेल्यावर आणि या दोन व्हॅल्यू कुठे गेल्या फ्रॉम न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर एकदा खरंच चेक करा की तुम्हाला कॉस फाय मिळाला का कारण कॉस फायच्या उजव्या साईडला ज्या काही टर्म्स आहेत त्याकडून आपल्या ऑब्झर्वेशन टेबल ऑब्झर्वेशन टेबलमधला व्हॅल्यू उचला इकडे सबस्टिट्यूट करा तुम्हाला मिळाला कॉस की कॉस फाय एस सी नंबर टू कोणता अँगल बोलत चालायचंय फेज अँगल फेज अँगल कसा मिळतो हा कॉस फाय एस सी पुढे सॉरी कॉस पुढे जाऊन काय झालं कॉसचा इन अ ब्रॅकेट पी एस सी अपॉन व्ही एस सी इन टू आय एस सी कोण सांगेल सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेशन कशाचं आहे परफेक्ट आन्सर कोणी जर विचारलं की कॉपर लॉस कशामध्ये मिळतो व्हेरिएबल लॉस कशामध्ये मिळतो तर उत्तर द्यायचं ओपन सर्किट की शॉर्ट सर्किट पोरं म्हणतील सर कॉपर लॉस कसा मिळतो विसरल्या वाटतो कॉपर लॉसचा फॉर्म्युला काय असतो पी इज इक्वल्स टू आय के आय स्क्वेअर आर
पण हा फॉर्म्युला शॉर्ट सर्किटसाठी लिहा. सो कॉल्ड ॲज अ पी एस सी, कॉल्ड ॲज अ आय एस सी, अँड कॉल्ड ॲज आर एस सी ना. सो मला सांगण्याचं तात्पर्य काय, आय स्क्वेअर इंटू आर एस सी हा कोणाला रिप्रेझेंट करतो, बरोबर लिहिले का आपण, पी सी यू पाहिजे ना. सो पूर्व सांगा या दोन व्हॅल्यू कशाला रिप्रेझेंट करतात, कॉपर लॉसला ना. सो याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, आर के आर एस सी. एक काम करतो ना मग, कॉपर लॉस डिटरमाइन करायला तुम्हाला आर एस सी ची मदत लागते. आर एस सी मिळाला का हो, लेट जरा लक्ष देऊन ऐका. जर मी पी सी यू चा फॉर्म्युला आय एस सी चा स्क्वेअर इंटू आर एस सी लिहू शकतो, तो आर एस सी चा फॉर्म्युला काय लिहू शकतो, पी सी यू अपॉन आय एस सी चा स्क्वेअर. मग पोरं माझं आय एस सी माहिती आहे का, यस. कॉपर लॉस म्हणजे तुम्ही मेजर्ड केलेले रिस्पेक्टिव्ह पॉवरच्या मदतीनं काय मिळेल, आय के आय सॉरी आर के आर एस सी. आता मला सांगा हा आर एस सी तुम्हाला माहित आहे, करंट कुठे गेला, हाय एस सी तर आहे ना. जर मी करंटचा स्क्वेअर घेऊन त्याला जर रेझिस्टन्सने मल्टिप्लाय करतो त्याला कोणता लॉस म्हणता, कॉपर लॉस. आता माझा प्रश्न सर्वांना, आयर्न लॉस कसा मिळेल. आय रिपीट माय वर्ड्स, अरे माझा साधा सोपा प्रश्न आहे की शॉर्ट सर्किटने कोणता लॉस मिळाला, कॉपर लॉस, बरोबर आहे. मग आयर्न लॉस कोण, आयर्न लॉस कुठे मिळतो, आयर्न लॉस व्हेरिएबल मध्ये मिळतो की कॉन्स्टंट मध्ये, मदत करतो. नो लोड व्हेरिएबल कुठे आहेत, नो लोड, नो लोड व्हेरिएबल शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये की ओपन सर्किट. सो ओपन सर्किट टेस्टच्या मदतीने तुम्ही नो लोड व्हेरिएबलच्या मदतीने आयर्न लॉस डिटरमाइन करू शकता, पण ती प्रोसेस तुमच्या सिलेबसला नाहीये, अंडरस्टँड, ती अजून थोडी लेंदीमध्ये मोडते. काही डोक्यात चाललंय का सर्वांच्या, येस ओर नो. आता घ्या माझ्या बेसिक प्रश्नाचे उत्तर द्या. कुठल्या पण ट्रान्सफॉर्मरमध्ये टोटल किती टेस्ट परफॉर्म केल्या जातात, दोन, चार. नंबर वन डायरेक्ट लोडिंग, नंबर टू ओ सी एन एस. आता समजलं का, डायरेक्ट लोडिंग एवढी इझी का होती, काहीच करायचं नाही, दोन ॲमीटर, दोन होल्टमीटर, दोन वॅटमीटर लावा, लोड लावा, टेबल बनवा आणि विषय क्लोज करा. नंबर टू ओ सी एन ई, नंबर थ्री, नंबर फोर संपणार. पोलॅरिटी टेस्ट पण खूप मॅटर करते, ही झाल्यानंतर बघू. ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट ही टेस्ट एवढी, याला एवढं प्राधान्य देण्याचं रिझन काय, कारण जेवढे व्हेरिएबल तुम्हाला याच्यात मिळतात तेवढे बाकी कुठे मिळत. ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये ओपन सर्किटच्या मदतीनं काय मिळतं, ओपन सर्किट टेस्टच्या मदतीनं कुठले व्हेरिएबल तुम्ही डिटरमाइन करू शकता लवकर, आय झिरो, व्ही वन, पी झिरो, कॉस फाय झिरो, फाय झिरो, आर झिरो, एक्स झिरो, झेड झिरो, हो का नाही. आणि शॉर्ट सर्किट टेस्टच्या मदतीनं व्ही एस सी, आय एस सी, पी एस सी, कॉस फाय एस सी, फाय एस सी आणि विच लॉस, इज दॅट क्लिअर. ओपन सर्किट टेस्ट इज टू बी परफॉर्म ऑन, आत्ताच विसरताय तुम्ही तर, मला वाटत नाही 10 वर्ष लक्षात ठेवा, हाय व्होल्टेज साइड. आणि शॉर्ट सर्किट टेस्ट इज परफॉर्म ऑन, असं उलट का, काय प्रॉब्लेम आहे ओपन सर्किट टेस्ट लो व्होल्टेजला परफॉर्म करायला, सगळा लोड कोणावर पडेल, हाय व्होल्टेजवर. सो ट्रान्सफॉर्मर सेफ नाही राहणार. शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये कुठली कुठे गेली साईड, इकडची कोणती होती, ती लो व्होल्टेज होती ना. शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये लो व्होल्टेज साईड शॉर्ट का करतात, कारण जर तुम्ही हाय व्होल्टेज साईड शॉर्ट केली तर त्याच्यावर वाइंडिंग, त्याचा इफेक्ट वाइंडिंगवर होऊ शकतो, मे बी वाइंडिंगचा एखादा स्पेसिफिक पार्ट डॅमेज होऊ शकतो. बाय द वे शॉर्ट सर्किट टेस्ट ही थोडी रिस्की किंवा घातकमध्ये मोडते. सो ही टेस्ट फक्त तेव्हापर्यंतच ऑन ठेवली जाते जोपर्यंत तुम्हाला रिडिंग मिळत, एकदा रिडिंग भेटली की तुम्ही डायरेक्ट ट्रान्सफॉर्मरला शटडाऊन करून ते कॉपरची स्ट्रीप बाजूला काढून ठेवू शकता. इज दॅट क्लिअर, येस ओर नो. काय लिहिले मला सांगा एकदा, त्याच्याखाली काहीच लिहिलं नाही. नेक्स्ट लाईन, बाय युझिंग दिस टेस्ट